श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दुःख संकट अडचणी तुमच्या माझ्या अगदी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही असतातच. बघा, आयुष्य म्हटलं की हे तर चालूच राहणार. दुःखामागून सुख, सुखामागून दुःख, चांगले दिवस चांगल्या मागून वाईट दिवस परत चांगले दिवस, हे जे आहे कालचक्र ते फिरतच राहणार आहे. पण जेव्हा आपला वाईट काळ सुरू असतो, त्या आपल्या वाईट काळामध्ये, त्या दुःखी काळामध्ये आपण स्ट्रॉंगली उभं राहणं, त्या काळाला, त्या समस्यांना तोंड देणं, त्यातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करणं, धडपडणं आणि त्यातून बाहेर निघून आपलं जे आयुष्य आहे ते सुरळीत जगण्यासाठी आपण प्रयत्न करणं, हेच तर खरं आयुष्य आहे. आणि याच जगण्याला आपण म्हणतो की मी आयुष्यात जिंकलं, माझा हा असा असा काळ होता, त्यातून मी बाहेर आलो आणि आज माझं असं आहे. जो व्यक्ती हारतो बघातो, तिथे काहीतरी करून घेतो किंवा वाईट गोष्टी, मग पुढे जो चांगला काळ असतो किंवा जे आपले चांगले दिवस असतात तो बघू शकेल का? नाही. त्याच्यामुळे वाईट काळामध्ये हरून जायचं नाही, स्ट्रॉंगली उभं राहायचं, त्यातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करायचे. आज मी तुम्हाला बघा अत्यंत साधी आणि सोपी सेवा सांगणार आहे तुम्हा सर्वांना, आणि मेन म्हणजे प्रत्यक्ष करून दाखवणार आहे. तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल किंवा बऱ्याच जणांनी बघितलं असेल की तारक मंत्राचा तीर्थ, तारक मंत्राचं पाणी कसं तयार करायचं हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता की तारक मंत्राचं पाणी कसं तयार करायचं किंवा कसं बनवावं. आता ठीक आहे, तारक मंत्राचं पाणी बनवलं, पण याचे उपयोग काय आहेत, याचे फायदे काय आहेत, आम्ही कशासाठी या तारक मंत्राच्या तीर्थाचा उपयोग करू शकतो, तुम्ही एवढा उपयोग करू शकता कशासाठी म्हणून नाही, अशी कोणती समस्या नाहीये की त्या समस्येसाठी तुम्ही या तीर्थाचा उपयोग करू शकत नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या पद्धतीने तुम्ही जर वापर केला, आयुष्यामध्ये असं एकही दुःख राहणार नाही, एकही समस्या राहणार नाही, एकही संकट राहणार नाही की त्याच्यातून तुम्ही बाहेर निघणार नाही. अगदी 100% तुम्ही जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल त्यातून तुम्ही बाहेर निघाल. पण असं नाही किंवा मी पण असं नाही म्हणत की हा आता केलं की रात्रीतून चमत्कार होणार, पण एक विश्वास, अगदी मी विश्वासाने तुम्हाला सांगते, तुम्ही हे कराल ना तर तुम्हाला नक्की फरक दिसेल. अगदी म्हणजे तुम्ही या सेवेला सुरुवात केली, तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये, पहिल्या काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक दिसू लागेल आणि तो दिसू लागेल. फक्त श्रद्धा आणि विश्वासाची गरज आहे. बघा, प्रत्येक गोष्ट जी असते ती श्रद्धा आणि विश्वासावर असते. आपल्यावर ही वेळ आलेली आहे, आपण आपले दुःख, आपले समस्या एखाद्याला सांगू, तो व्यक्ती काय आपल्याकडून रडून ऐकणार, हसून सांगणार, त्यापेक्षा आपले जे देव आहेत, जे गुरु आहेत, तुम्ही ज्याही देवाला मानता, तुम्ही ज्याही गुरूंना मानता, भलेही तुम्ही स्वामींची सेवा करत नाही, पण तरीही तुम्ही हा जो उपाय आहे, ही जी सेवा आहे, तुम्ही करा. 100% तुम्हाला फरक जाणवू लागेल, तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि तुम्ही स्वतः पुढे कंटिन्यू ही सेवा कराल. कारण एक देवच असा आहे, एक ती एनर्जीच अशी आहे की जिच्या समोर आपण कितीही आपले दुःख सांगा, ती कधी म्हणणार नाही की बाबा मी कंटाळून गेलो, मला सांगू नको. ती आपल्याला कधीच म्हणणार नाही की तुम्ही नेहमी मला रडगाराने सांगतो, आता मला सांगणं बंद कर, कधीच म्हणणार नाही. ती समोरचा आपला देव कधीच, आपण त्याला जीही गोष्ट मनातली सांगितली तो कधीच दुसऱ्यांना सांगणार नाही. या उलट तो आपला देव काय करेल, जी आपली वेळ आहे, त्या संकट जे आहे त्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवेल. आणि तो मार्ग दाखवण्यासाठीच आपल्याला, तुम्ही ज्याही देवी देवतांना मानता त्यांना शरण जा. पण जेव्हा आपण लोकांना सांगू, आपण एक वेळा सांगू, दोन वेळा सांगू, लोक ऐकून घेतील, पण तिसऱ्या वेळा म्हणतील अरे जाऊ दे, याचं नेहमीचंच रडगारण आहे, ते ऐकून घेणार नाही, तुमच्यापासून दूर जातील, रडून ऐकतील, हसून सांगतील, तुमचा मजाक उडवतील. पण आपला तो भगवंत, तुम्ही ज्याही एनर्जीला मानता ती असं कधीही करणार नाही. म्हणून माझा नेहमी कल असतो की तुम्ही सेवा करा, सेवा मार्गामध्ये या, आज नाही तर उद्या रिझल्ट हा 100% मिळणार आहे. आपण केलेली कोणतीही सेवा, कोणताही उपाय हा कधीही वाया जात नाही. तुम्ही लिहून घ्या, कधीच वाया जाणार नाही, तुमच्या कामी आला नाही, तुमच्या मुलांच्या कामी येईल, पण 100% तुम्ही केलेली सेवा, तुम्ही केलेला उपाय हा तुमच्या कामी येणारच येणार आहे.
फक्त आपण बघा, नेहमी बघतो की माझं जे काही चांगलं आहे ते माझ्या आईवडिलांच्या पुण्याईने आहे. का म्हणतो, कारण आईवडिलांची पुण्याई आपल्या कामी आलेली आहे. आणि एखाद्याचं बघा, किंवा एखाद्याचा मुलगा दारुडा निघाला किंवा तो काही व्यसन करतो आणि त्याचे वडील काहीतरी अगोदर करणारे असतील, आपण काय म्हणतो, हा त्याचा बाप ना असा असा होता म्हणून पुढे पोराला भोगायला आलं. ते या पद्धतीने असतं, त्याच्यामुळे आपण हे करत राहायचं. तर तारक मंत्राचं जे तीर्थ आहे, तुमच्या तुमचे मिस्टर तुमचं ऐकत नसतील किंवा चिडचिड करतात, ओढून बोलतात, बाहेर थर्ड पार्टीचा काही त्रास आहे, तुमचा मुलगा व्यसन करतो, वाईट संगत लागलेली आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला कुठेतरी वाटतो की मुलगा चांगल्या लाईनवर यावा, मिस्टर ट्रॅकवर यावेत, घरामध्ये लक्ष द्यावं, मुला बाळांकडे लक्ष द्यावं, मुलाने अभ्यास करावा, मुलाने चांगली नोकरी करावी, तुमचा मुलगा शिक्षण वगैरे सगळं चांगलं झालेलं आहे पण तो जॉब करत नाही, सारखा घरात बसून राहतो, झोपून राहतो, वाईट मुलांच्या नादी लागून सारखा बाहेर फिरतो, किंवा एखाद्या मुलीच्या वगैरे नादी, मला कमेंट पण आली होती, लागला ती मुलगी चांगली नाहीये, किंवा तुमची मुलगी एखाद्या मुलाची लागतो, मुलगा तिच्या योग्य नाहीये, तो व्यसनी आहे, काय आहे, तर याच्यासाठी तुम्ही या तीर्थाचा उपयोग करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एखादा आजार आहे, तुम्ही खूप दवाखाने केले पण काहीच रिझल्ट मिळत नाहीये, तर तुम्ही या तीर्थाच्या सेवेला सुरुवात करा, तुम्हाला अनुभव दिसू लागेल. जी व्यक्ती म्हणजे औषध उपचाराला प्रतिसाद देत नाहीये, ती औषध उपचाराला प्रतिसाद देऊ लागेल. तुम्हाला एखादा दुर्धर असा आजार आहे की म्हणजे असं सांगितलं की याच्यावर इलाज नाहीये, याच्यावर काही नाही, त्याच्यासाठी सुद्धा तुमच्या ट्रीटमेंट सोबत तुम्ही हे करून बघा, तुम्हाला नक्कीच हेल्प मिळेल. तुम्हाला डिप्रेशन आहे, डोक्यामध्ये सतत वाईट विचार येतात, सतत झोपून राहावं असं वाटतं, काहीतरी अशी बांध वाटते की मी काय करावं कळत नाही, डोक्यात खूप विचार आहेत, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं, पण मार्गच दिसत नाहीये, शरीर साथ देत नाहीये, त्यावेळेला तुम्ही या तारक मंत्राच्या तीर्थाचा उपाय करू शकता किंवा ही सेवा करू शकता. त्यानंतर तुमची मुलगी, तुमचा मुलगा लग्नाला आलेला आहे पण तो लग्नासाठी तयार होत नाही, म्हणतो की नाही मला लग्न करायचं नाही, किंवा लग्नाचा विषय काढला की तो ऐकत नाही, अशा वेळेला सुद्धा तुम्ही या मंत्राचा उपयोग करू शकता. म्हणजे अशी कोणतीच समस्या नाही, इव्हन तुम्हाला नोकरी लागत नाहीये, तुमचा व्यवसाय चालत नाहीये, बाहेरची बाधा, नजर दोष हा त्रास आहे, तरीही तुम्ही या तारक मंत्राचं तीर्थ वापरू शकता. म्हणजे बघा, मला जेवढं जेवढं आठवतं तेवढा पूर्ण मी समस्या हे सांगितलं, पण याच्या व्यतिरिक्त जरी अजून काही समस्या असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हे तीर्थ वापरू शकता. आता ते कशा पद्धतीने वापरायचं, तारक मंत्राचं तीर्थ तयार करायचं. आता तयार कसं करायचं बघा, तर तुम्ही एखादा तांब्या घेऊ शकता, स्टीलचा तांब्या, एखादं पातील वगैरे काही घेऊ शकता की त्याच्यावर तुम्ही हात ठेवू शकणार. आता बघा, माझ्याकडे ही बॉटल आहे, ही काचेची बॉटल आहे, तुम्ही बॉटलच घ्यावी असं काही नाही, तुम्ही काचेचा ग्लास घेऊ शकता, स्टीलचा तांब्या, स्टीलचा ग्लास, स्टीलची बॉटल, पण शक्यतो प्लास्टिकचा वापर करू नका. प्लास्टिक जे आहे ते सात्विक ऊर्जा शोषून किंवा सामावून घेत नाही, त्याच्यामुळे प्लास्टिक वापरू नका. तर आपण हे घेतलं, आता समजा मी ही बॉटल घेतली, तर याच्यामध्ये काय करायचं, बॉटल आपल्या समोर देवघरासमोर बसून ही सेवा करायची. देवघरासमोर बसायचं, तुम्ही सकाळी बसा, तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीला बसा, किंवा दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे बसा आणि एक वेळा भरपूर पाणी घ्या. आजच्या दिवशी सकाळी आपण पाणी तयार केलं ते दिवसभर वापरा, त्यातलं थोडंसं उरलं उद्या वापरा, परत उद्या अजून पाणी तयार करा ते उद्या वापरा, परत अपरवा तयार करा. म्हणजे रोजची रोज आपल्याला पाणी तयार करायचं आहे, एक दिवस तयार केलं आणि आठवडाभर वापरलं नाही. हा उपाय दुसऱ्यासाठी करतोय का, स्वतःसाठी करतोय, मग एवढे कष्ट तर घ्यावेच लागणार, तरच रिझल्ट मिळणार. आता हा ग्लास देवघरासमोर बसलो, देवाजवळ दिवा लावला, अगरबत्ती लावली, सुरुवातीला आपण हे पाणी जे आहे ते आपल्या समोर ठेवलं. आता मला कॅमेऱ्यात दाखवायचं म्हणून मी हातात पकडलं, पण हे आपल्याला समोर ठेवायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला आपण स्वामींना सांगायचं की मी कशासाठी हे करत आहे. वाटलं तर तुम्ही संकल्प करू शकता, 21 दिवसांचा, 51 दिवसांचा, 41 दिवसांचा संकल्प करायचा. आणि रोज, आता तुम्ही तीर्थ तयार करायला बसले, समोर पाणी भरून ठेवलं की स्वामींना प्रार्थना करायची, स्वामी असा असा आहे, माझा मुलगा अशा अशा व्यसनी गेला आहे, अशी संगत लागलेली आहे, तर ते पूर्णपणे म्हणजे व्यवस्थित व्हावा, त्याचं व्यसन सुटावं, त्याने चांगलं ऐकावं, त्याने चांगली नोकरी करावी, माझ्या मुलाला चांगली मुलगी मिळू द्या, त्याचं लग्न होऊ द्या, त्याला चांगला जॉब लागू द्या, माझे मिस्टर जे आहेत त्यांचा बाहेरचा नाद जो आहे तो सुटू द्या, त्यांनी घरामध्ये मुलांशी माझ्याशी प्रेमात राहावं. म्हणजे जे काही तुम्हाला आहे, मी फक्त एक दोन सांगितले, पण तुमची जी समस्या आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे वाटतं की असं असं झालं पाहिजे ते सगळं बोलायचं, स्वामींना प्रार्थना करायची. त्यानंतर आपला उजवा हात जो आहे तो असा आपल्याला, जो काही तुमचा तांब्या वगैरे असेल त्याच्यावर ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 11 वेळा
तारक मंत्र म्हणायचा आहे, हा ठेवायचा. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे म्हणा. अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. या पद्धतीने तारक मंत्र म्हणायचं आहे. खूप फास्ट नाही, मनातली मनात नाही. मी आता तुम्हाला दाखवलं त्या आवाजात मी म्हटलं तर काय झालं, त्याचे जे उच्चार आहेत ते या पाण्यावर पडले, माझ्या हाता थ्रू वगैरे ते जे व्हायब्रेशन्स आहे ते पूर्ण याच्यामध्ये पोहोचलं. हेच मी जर मनातली मनात म्हटलं तर ते हे होईल का, त्याच्यामुळे किमान मोठ्याने म्हणायचं की हे जल हे पाणी आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तो जो काही तांब्या असेल भांडा असेल त्याला साईडला असे आपले दोन्ही हात लावायचे, समोरच ठेवलेलं, किंवा तुम्हाला हातात धरता येत असेल हातात दोन्ही हात धरायचे, ते आपल्या जवळ असं धरायचं, परत आपल्या समोर असं आपल्याला हृदयाजवळ ठेवून आपल्याला परत स्वामींना जी काही तुम्ही प्रार्थना कशासाठी हे तीर्थ तयार केलं ती प्रार्थना करायची, ह्या पाण्यामध्ये बघायचं. परत तुम्हाला जे काही वाटतं की माझ्या मुलाने असं असं वागावं, माझ्या मुलाने चांगली नोकरी करावी, अभ्यास करावा, माझं आरोग्य उत्तम राहावं, मी पूर्णपणे ठीक आहे, मी हेल्दी आहे, मी स्वस्थ आहे, जे काही आहे त्या पाण्यात बघून बोलायचं आणि हे तीर्थ ठेवायचं. त्यानंतर हे जे तीर्थ आहे हे पाणी नसून हे एक तीर्थ आहे, अभिमंत्रित जल आहे. हे आपल्याला ज्या कोणत्या स्पेसिफिक व्यक्तीसाठी आपण बनवलेलं आहे त्याच व्यक्तीला हे पाणी द्यायचं आहे, इतरांनी हे पाणी वापरायचं नाही. ज्याच्यासाठी बनवलं आहे फक्त त्यानेच. आता तो जो पित असला डायरेक्ट दिल्यानंतर त्याला पित प्यायला एखादी अशी बाटली करा, ही बॉटल बाबा याच्यातलं दिवसभर तूच पाणी पित राहा, किंवा तो ऑफिसला वगैरे कुठे जातोय सोबत बाटली द्या त्याच्यामध्ये हे पाणी तुम्ही टाकून द्या, किंवा त्याच्यासाठी स्पेशल भाजी बनवा, वरण बनवा, पोळी बनवा, पोळी म्हणजे चपाती, भात बनवा, स्पेशल तेवढा तेवढा बनवा, त्याच्यामध्ये ते पाणी वापरा, त्यांना द्या. म्हणजे हा तुमचा प्रश्न राहिला आता की कशा पद्धतीने तुम्हाला द्यायचं. मला बरेच जण हे पण विचारतात की ते कसं देऊ, माझा मुलगा वगैरे घेत नाही, म्हणून हे ऑप्शन सांगितले की असं असं तुम्ही करू शकता. आता काहीतरी मार्ग काढा आणि तुम्ही त्यांना द्या. आता तुम्ही म्हणाल की ही सेवा करत असताना मध्ये पिरियड्स आले, मध्ये सुतक आले तर कसं करायचं, सुतक आलं तर सेवा पूर्णपणे स्टॉप करायची, सुतक संपल्यावर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे काउंट करायची. आणि पिरियड्स आले तर घरातील इतर मंडळी कोणी असतील सांगायचं, त्यांना तयार करायला सांगायचं, कोणीच नसेल तर स्टॉप करायचं, पिरियड झाल्यावर जिथे स्टॉप झालं तिथून पुढे सुरू करायचं. तर या पद्धतीने तारक मंत्राच्या तीर्थाचा उपयोग वापर जो आहे तो आपण करू शकतो आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या समस्या आहेत त्यातून आपण मार्ग मिळवू शकतो. पण शेवटी श्रद्धा आणि विश्वास हा महत्त्वाचा आहे. श्री स्वामी समर्थ.